वैद्यकीय शिक्षण घेणारा अकोल्याचा एक विद्यार्थी युक्रेनमधील कीव येथे अडकला आहे. जॅक शॅरॉन एडवर्ड निक्सन असे त्याचे नाव असून त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतातील सर्वच राज्य सरकारे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या राज्यातील मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकले असून त्यामध्ये अकोला शहरातील VHB कॉलनीमधील रहिवासी असलेल्या जॅक शॅरॉन एडवर्ड निक्सन या 20 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या युक्रेनमध्ये जवळपास 20,000 विदेशी नागरिक आहेत. यामध्ये 18,000 भारतीय आणि 2,000 विद्यार्थी आहेत. या 2,000 विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशित जवळपास 1200 विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत, कुणाला कोणती मदत हवी याची माहिती घेतली जात आहे. जॅक देखील इतर मुलांप्रमाणे आपल्या पालकांच्या सतत संपर्कात आहे. काल सायंकाळी आणि आज सकाळीही जॅक सोबत संवाद झाल्याचे अलमेरी निक्सन यांनी सांगितले. मेरा लड़का अभी फिलहाल की में जो सिचुएशन है, वॉर सिचुएशन है, की एम्बेसी में वो शेल्टर लिया हुआ है. की एम्बेसी में उनको सारे सपोर्ट मिल रहा है, खाने की व्यवस्था है और जो एडवाइजरी वगैरह दे रहे हैं और समझा रहे बच्चों को कि कैसे वहाँ पर रहना है, एक साथ रहना है और जो एडवाइजरी वो देते हैं उसको फॉलो करें. और जैसी टेंशन डीएस्केलेट होता है तो वहाँ से एक्सिट करने के लिए प्लान्स कर रहे हैं और प्लान के मुताबिक उनको पोलैंड के थ्रू वहाँ निकलना है. लेकिन अभी फ़िलहाल वहाँ पर एयर स्ट्राइक्स का चांसेस होने के कारण उन्हें बाहर निकलने के लिए अनुमति नहीं है. जैसी वो एस्केलेशन कम होगा तो इनको बस के थ्रू पोलैंड के बॉर्डर के यूक्रेन बॉर्डर पोलैंड थ्रू एग्जिट करके वहाँ से एयरलिफ्ट कर लिया जाएगा. ऐसा गवर्नमेंट ऑफ इंडिया ने प्लान किया है और उनके द्वारा भेजा गया ऑफिसर्स बॉर्डर पे मौजूद है. उनके कॉन्टैक्ट नंबर्स, उनके फ़ोन नंबर सब और एड्रेस सब दिया हुआ है. वहाँ पर सेफली पहुँचाने के लिए जो भी गवर्नमेंट कर रहा है इसलिए गवर्नमेंट को मैं बहुत ही धन्यवाद देता हूँ. और भी बच्चों को करने के लिए और बच्चों को सेफ निकालने के लिए गवर्नमेंट करें और सब बच्चे को सेफ ले आने के लिए गवर्नमेंट से विनती करता हूँ. माझा मुलगा जॅक शॅरॉन मागील 2 वर्षापासून म्हणजे 2020 पासून तो युक्रेनला MBBSचं शिक्षण घेतोय, मेडिकलचं, मेडिसिनचं. आणि ह्या वर्षात त्याचं सेकंड इयर सुरू आहे. आणि कालच 24 तारखेला त्याची फ्लाईट परत मुंबईला परतण्याची होती, पण अचानक वार सकाळी सुरू झाल्यामुळे त्यांची ती फ्लाईट कॅन्सल झाली आणि मुलांना तिथं वारसारख्या सिच्युएशनला सामोरे जावे लागलं. आणि परिस्थिती बिकट असताना, मुलं कन्फ्यूज झाली असताना त्यांनी जेव्हा आमच्याशी कॉन्टॅक्ट केला, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहो आणि मी रोज त्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये बोलत असते, त्यांनी मला सांगितलं मम्मी अशी परिस्थिती आहे, आता काय करावं. तर त्यांनीही सांगितलं की तू इथून उतरून बेटा कशी असते तुझी परिस्थिती, तू जाऊन MBBSमध्ये तिथं जाऊन आपलं फॉर्म फिलअप कर आणि तिथं सरेंडर आणि सांगा की अशी परिस्थिती झाली आहे. तर ते काल पोहोचले, त्या MBBSवाल्यांनी त्यांचे फॉर्म फिलअप करून मुलांसाठी आधी तो त्यांना स्वतःच तुम्ही करा म्हणून सांगितले होतं, पण नंतर मुलांनी सांगितलं की आम्हाला या परिस्थितीत कुठे जाऊ शकणार नाही. तेव्हा त्यांनी मुलांना बाजूच्या शाळेच्या शेल्टरमध्ये माझ्या मुलासोबत इतर 200 आणि भारतीय विद्यार्थी तिथं आहेत आणि त्यांनाही त्यांनी शिफ्ट केलेलं आहे. त्यांना काही सप्लाय देत आहेत वेळोवेळी. तिथे येऊन MBBSवाले आपले एम्बेसिटर येऊन त्यांना सूचना देत आहेत आणि काय इथं चालू आहे ते त्यांनी माहिती मिळत आहे.